बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे या सिनेमाची सगळीकडेच चर्चा आहे. आता हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच निर्मात्यांनी ठाकरे 2 ची घोषणा केली आहे. मात्र सिनेमाच्या सिक्वलचं दिग्दर्शन सुजित सरकार करणार आहे, तर अभिजित पानसे यांना टच्यू देण्यात आलंय. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे. दिनेश, ठाकरे या सिनेमाचा सिक्वल बनतोय आणि यावेळी अभिजित पानसे दिग्दर्शन करणार नसून सुजित सरकार दिग्दर्शन करणार आहेत, काय सांगाल? शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची निर्मिती असलेल्या ठाकरे चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे आणि हा चित्रपट पोस्ट प्रोडक्शनसाठी त्याची एकूण तयारी सुरू झालेली आहे. रसिकांमध्ये उत्सुकता आहे, कारण ठाकरे यांचा एकूण ठाकरे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असल्यामुळे राऊत हे पुढल्या वर्षी बाळासाहेबांच्या जन्मदिनी हा चित्रपट रिलीज करत आहेत. अशा या सगळ्या वातावरणात ठाकरे यांच्या सिक्वेलची ही घोषणा संजय राऊत यांनी केलेली आहे आणि या सिक्वेलचं दिग्दर्शन बॉलिवूडमधले शोमॅन किंवा वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवणारे सुजित सरकार यांनी या दिग्दर्शनाची जबाबदारी घ्यावी यासाठी त्यांच्याशी राऊत यांचा संपर्क आहे, बोलणी सुरू आहेत. अनेक आश्चर्यकारक धक्के या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात. ठाकरे पार्ट 1 मध्ये बाळासाहेब हे व्यंगचित्रकार ते 1995 साली शिवसेनेची राज्य सत्ता स्थापन होईपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आलेला आहे. पण ठाकरे सिक्वेल मध्ये जे आपल्याला पाहायला मिळेल ते शिवसेना भाजप यांचा राज्य आणि केंद्रामधला सत्ता प्रवास, तसंच बाळासाहेबांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका, तसंच निर्माण झालेले वाद, विशेषतः शिवसेनेतली बंड आणि राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाद हा प्रामुख्याने वेगळ्या पद्धतीनं आणि रसिकांना खिळवून देईल अशा पद्धतीनं हा एकूण विषय हाताळण्यात येणार आहे आणि त्या दृष्टीने पटकथा लिहिण्याचं आणि संशोधनाचं कामही सुरू झालं आहे. जी चर्चा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार, तर जी सध्या नावं चर्चेत आहेत त्यापैकी राजकुमार राव आणि शर्मन जोशी यांची नावं चर्चेत आहेत. अद्यापही त्यांच्याकडे अधिकृत भूमिका देण्यात आली आहे का याबाबतीतली स्पष्टता होऊ शकलेली नाही आहे. अनेक आश्चर्यकारक बदल असताना पहिल्या चित्रपटात म्हणजे ठाकरे 1 मध्ये ज्यांनी ठाकरेंची व्यक्तिरेखा साकारलेली आहे नवाजुद्दीन सिद्दीकी, ते सिक्वेलमध्ये आपलं स्थान टिकवण्यात यशस्वी होतात का याबाबतीतही उत्सुकता असेल. जयंत. नक्कीच दिनेश, धन्यवाद या माहितीबद्दल. बाळासाहेब ठाकरे.